पनवेल येथील आंध्र हॉलमध्ये बुधवारी शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पनवेलमधील मार्केट यार्ड येथे बुधवारी शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, केडी म्हात्रे, माजी नगरसेवक राजेश हातमोडे, युवा नेते बबन विश्वकर्मा आदींसह शिक्षक उपस्थित होते. यावेळी काशीनाथ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येत्या 3 तारखेला कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि त्या अनुषंगानं बालाराम पाटील यांना निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही मंडळीने या ठिकाणी आपल्याला बोलावला. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं बालाराम पाटील यांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो आहे की आपल्या हक्काचा आपल्या घरातला माणूस लोकप्रतिनिधी असावा. आपल्या अडचणी आपल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या हाताशी राहावा ह्या हेतून आपण ही निवडणूक लढवत आहोत. गेले अनेक वर्ष या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहतात परंतु ही परंपरा होडीत काढून आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये आपला पनवेलचा हक्काचा माणूस विधान परिषदेवर जावा ह्या हेतून ही निवडणुकीची आपण उपस्थिती केलेली आहे. तर आज आपल्याला विनंती करतो आहे की आमचे संयोजक बबन विश्वकर्मा आणि आमचे राजेश हातमोडे त्यांच्या सर्व सहकार्याने गेली 14 महिनं सातत्यानं आपण मतदार व्हावेत या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत. आपला मतदानाचा हक्क आपल्याला मिळावा ह्या दृष्टीनं त्यांनी जे प्रयत्न केले तेव्हा आपली नावं या मतदार यादीत आलेली आहेत. तर आजच्या बालाराम पाटील यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आहे की त्यांच्या नावासमोर 1 हा आकडा टाकून त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आहे.